काहीतरी आम्ही कॉलेजमध्ये असताना बोलत होतो की त्यावेळेस युपीएससी एमपीएससी बद्दल आम्हालाच असं सांगितलं जायचं म्हणजे युपीएससी वरीचा असेल तर कुणी वाहक कोणाचा तर वडील म्हणजे वडील एमपीएससी असेल तर दुसऱ्या पिढीनंतर ते युपीएससीसाठी प्रयत्न करावा आणि तिसऱ्या पिढीला आय एस साठी करावं अशा प्रकारचं वातावरण असल्याकडे ग्रामीण भागामध्ये त्यावेळेच्या सुविधा असतील किंवा त्यावेळेची परिस्थिती असेल आपण आमच्या इंटरनेटच्या सगळ्या सरकारमध्ये जसं जसं चालतो तसं तसं हे सगळं जे जवळ येते आणि विशेषतः आपण बघतो की बाबा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा टक्का बऱ्यापैकी युपीएससी एमपीएससी मध्ये त्या 10 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपण पाहतो आणि आज तर पारण जिल्ह्यामध्ये गरज की आपण पहिल्याच अटकमध्ये आणि 12 वर्षांपासून मी मागे त्याच्याशी बोलत असताना सांगितलं की त्यांनी अजूनही परीक्षा दिली आय एस साठी पण ट्राय करतो जरी कोकणी साहेब तुम्ही पण दे महसुलीची व्यवस्था आणि पोलीस व्यवस्था तर शेवटी आपण भारतामध्ये लोकशाही देशामध्ये राहत असताना शेवटी हे सगळं चालत असताना आपली लोकशाहीची पद्धत बघितली तर क्षेत्र कुठलंही असतं पण चांगलं काम करणारा त्यांनी दिवस आहे फक्त पोलीस खाता असू द्या महसूल असू द्या किंवा कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम करायचं असेल तर त्याला अतिशय चांगले दिवस या देशामध्ये आहे. 1993-94 आपल्या कर्नाटक तालुक्याला बिहार गायकवाड नावाचे तहसीलदार आले होते. हे तहसीलदार आल्यानंतर या तहसीलदाराने एकच काम केलं आल्याच्या पदाने शिपाई तुम्ही आले होते. खेड्यातला कुठलाही साधा माणूस त्यांच्या जवळ जात होता एक होता विचारत होता बोलत होता सकाळी 8:30 कार्यक्रम दिनक्रम सुरू व्हायचा खेड्यामध्ये जायचे पाटणाकडे सरपंचाकडे मुलांच्या दारात जात नव्हते तर सर्वसामान्यांच्या दारात जायचे तिथं पाणी प्यायचे त्यांच्या समस्या ते स्वतः शोधायचे आणि त्या समस्या सोडवायचे आणि म्हणून आज बिहार गायकवाड माझ्या संपूर्ण तालुक्याच्या लक्षात आहे. मला वाटतं प्रशासनामध्ये गेल्यानंतर माझं समज हेच महत्वाचं काम आहे हेच काम आपल्याला करावं लागणार आहे सर्वसामान्यांच्या दृष्टीने आपल्याला हे झगडावं लागणार आहे नष्ट करावं लागणार कारण ज्याला तुमचं पद माहिती आहे ज्याला तुमची पोस्ट माहिती आहे ज्याला तुमचं सर्व काही ज्ञान आहे आकलन आहे अशाची काम करण्यामध्ये मला कुठल्या पद्धतीने यश किंवा कुठल्या पद्धतीने हे मला भावक नाही पण ज्याला तुमचं पद माहित नाही ज्याला तुमची किंमत माहित नाही ज्याला तुम्ही कोण हे माहित नाही पण त्यांच्यासाठी काम करणं हे जर आपलं काम आहे ही गोष्ट आपण निश्चित लक्षात माणूस पंजाब पदार केल्यानंतर काय करतो ही गोष्ट महत्वाची आहे आणि म्हणून जर थोडासा इतिहास पाहताना हे गोष्ट लक्षात येईल की 1275 ते 1296 माऊली ज्ञानोदय फक्त 21 वर्ष 1835 ते 1857 झाशीची राणी फक्त 22 वर्ष 1907 ते 1932 भगतसिंह फक्त 26 वर्ष जगले 1657 ते 1689 छत्रपती संभाजीराजे फक्त 31 वर्ष जगले 1863 ते 1902 स्वामी विवेकानंद फक्त 39 वर्ष जगले 1608 ते 1650 संत तुकोबारायांना फक्त 42 वर्ष जगले आणि 1630 ते 1680 तुमचा माझा सर्वांचा महाराष्ट्र राजा छत्रपती सुराया फक्त 50 वर्ष जगले ही माणसं जगली कमी पण त्यांचं काम अजरामर राहिलं की त्या कामामुळे समाजात असणारं जे त्यांचं स्थान आहे ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये निर्माण केली. मला वाटतं प्रशासनाची सेवा हीच आहे की तुम्ही सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये मुक्ती धारा निर्माण करण्याच्या दृष्टीनं काम करण्याची मिळालेली अतिशय महत्वाची संधी आहे. या संधीचं सोनं करणं ही फार महत्वाची काळाची गरज आहे. व्याकरण आज घेतला आणि क्वालिटी सर्व्हिस घेतला आणि बी ए चा विद्यार्थी सुद्धा काय करू शकतो वयाच्या 22 वर्षी हे 5 दिवस दाखवून दिले आहे. प्रत्येक पालकाला सांगू इच्छितो कुठली फॅकल्टी वाईट नाही प्रत्येक फॅकल्टी चांगली आहे फक्त ती कशी करायची तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बाताजी तुम्ही अतिशय चांगल्या खड्यात आलेले आहात म्हणून मी तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीचं खरंच मनापासून कौतुक करतो माझ्या डिपार्टमेंट नावाचं. आता तुम्ही म्हणता की खाकी वगैरे तुम्ही एकटे जाणार आम्ही सगळे तर सिव्हिल आहे म्हणून तुम्ही कौतुक करणार की काय परंतु मी हे सांगे चांगलं डिपार्टमेंट मी एवढंच सांगेन की खाकी वगैरे त्यागाचं प्रतीक आहे. हिरडे साहेबांनी सांगितलं लोक किती तुम्हाला आत्मसात करतात किती नाही तो पाणी वेगळा परंतु आपण झिजायचं असतं झिजत झिजत त्याचे पडसाद नक्कीच चांगले होतात. तसं विचार करताना तर समाजामध्ये पोलीस भारत हे थोडस साईड असत म्हणजे नको असत पण कुठे सांगायला आवश्यक आहे.
त्याच्यामुळे भयंकर स्पर्धा आहे. म्हणजे एकेका मार्गावरती सात सात आठ जण असतात. तुम्ही सेम मार्ग पाडून सुद्धा तुमचा रँक हा सात आठ मार्ग खाली येऊ शकतो आणि त्याच्यामुळे तुमची रँक जाऊ शकतो, तुमची सर्व्हिस बदलू शकते, तुमचं केडर बदलू शकतं, तुमचं सगळं भविष्य बदलू शकतं. ते सुद्धा तेव्हा जेव्हा सेम मार्ग असतात. त्यामुळे अशी ज्याला इंग्लिश मध्ये कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणतात की अतिशय जीवघेणी स्पर्धा असते. या स्पर्धेमध्ये आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर यासाठी मला असं वाटतं की वेगवेगळ्या पैलूंची गरज असते आपल्या व्यक्तिमत्वामध्ये. म्हणजे जसं मी मग असं म्हटलं की बौद्धिक लेवलला आपल्याला जास्तीत जास्त कसं कंट्रोल म्हणता येईल हे आपल्याला बघायला लागतं की अभ्यासाच्या अकॅडमिक्स मध्ये आपल्याला चांगलं केवळ काम करता येईल ते खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर शारीरिक लेवलला सुद्धा आपल्याला चांगलं राहता आलं पाहिजे. बरेच जण म्हणा की हाय सगळ्या लोकांना दिसतोय आपल्याला काय सांगतो शारीरिक, तर शारीरिक म्हणजे फक्त दिसायला म्हणतो असं असं नाही तर निरोगी असणे सुद्धा त्याच्यामध्ये खूप महत्वाचा भाग आहे. नाहीतर आपल्याला बरेच असं होऊ शकतं की परीक्षा आली आणि ऐन परीक्षेच्या आठ दिवसा अगोदर जर मी आजारी पडलो नंतर परीक्षेला उठल्यानंतर मला काहीतरी होत असेल, मला टेन्शनच येतं किंवा मला काहीतरी माझं वजनच कमी व्हायला लागतं आणि मला ताण झेपतच नाही, तर मग आपण अशा स्पर्धेमध्ये किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये यशस्वी होऊ याची शक्यता कमी होत राहते. कारण अनेक लोक बाहेरचे जे आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती काम करत आहेत. त्यामुळे बौद्धिक तर आहे, शारीरिक आहे आणि त्याच्यानंतर मानसिक पातळीवर सुद्धा आपल्याला थोडं कमी करा असावं लागतं. कारण जेव्हा स्पर्धा म्हणतो तेव्हा हार जीत होत राहते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑलिम्पिक स्पर्धा असतात आणि चार वर्षानंतर एक ऑलिम्पिक स्पर्धा येते आणि मला एक आठवतं 2016 ऑलिम्पिकला काहीतरी 100 मीटरची फायनलची रेस होती आणि जेव्हा त्यांनी त्यांनी बघितला असेल त्यांना माहिती की खटका होतो त्याच्यानंतर पळायचं असत. तर चार वर्ष मेहनत केल्यानंतर एक प्लेअर तिथे फायनलला गेला होता आणि खटका होण्याच्या आधी एक मिली सेकंड आधी त्याचा पाय पुढे पडला तर त्याला बिमार करण्यात आलं. चार वर्षाचं सगळी मेहनत एका छोट्याशा म्हणजे एक सेकंड सुद्धा नाही एका मिली सेकंडच्या फरकामुळे त्याला बिमार करण्यात आलं, त्याला बाहेर काढण्यात आलं कारण त्यांनी चूक केली होती. पण त्यांनी परत प्रयत्न केले, परत चार वर्षांनी तो आला आणि तेव्हा त्यांनी ब्रॉन्झ मेडल सिल्वर मेडल जिंकलं होतं. तर ही जी काही त्याची पर्सनॅलिटी आहे ही जी काही आहे ती मानसिक लेवलवर तो एवढा कंट्रोल होता. चार वर्षानंतर सुद्धा त्यांनी परत आला आणि तो लढला. आता आपल्या या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला माहिती की मीराबाई चानू नावाची जी भारताची वेट लिफ्टर आहे तिने सिल्वर मेडल मिळवलं. मागच्या ऑलिम्पिकमध्ये तिला एकच सुद्धा वेट लिफ्टिंग करता आलं नव्हतं. तेव्हा सुद्धा ती असं म्हणत होतं की ती मेडल घेऊन येऊ शकते पण तेव्हा कुठल्याही कारणामुळे तिला वेट लिफ्टच करताना एकच होतं 6 चान्समध्ये आणि सगळ्यांनी असं सांगितलं की आता ही संपली. आता हिचं वय आहे 4 वर्षानंतर ही करू शकत नाही आता काही खरं नाही पण तरी 4 वर्ष मेहनत करून ती आली आणि तिने बघितलं ती आली तिने जिंकलं तिने रौप्य मेडल मिळवलं. मला असं वाटतं की मानसिक लेवलवरती हा जो कंटरपणा असतो तो आपल्याला गरजेचा आहे. म्हणजे बौद्धिक खूप हुशार असेल एखादा मुलगा पण मानसिक लेवलवर जर हा जी एक्सेप्ट करण्याची जर सवय असेल तर मला असं वाटतं की ते कुठेतरी कमी आपण करू शकतो. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्याच्यावरती प्रयत्न केला पाहिजे. या वेगवेगळ्या परीक्षा असतात त्याच्यासाठी बरेच आपण ऐकत असतो की काही मुलं 8 तास अभ्यास करतात 20 तास अभ्यास करतात वगैरे. मला असं म्हणायचं आहे की 8 तास 20 तास अभ्यासाची आपल्याला कुणाला गरज असेल त्यांनी करावा. पण जेवढा वेळ आपण आपल्या घरचे कामाला जात असतील, फॉर एक्झाम्पल आपण कुठेतरी दुकानामध्ये जातो, आपलं दुकान आहे आपलं स्वतःचा बिझनेस आहे आणि तिकडे आपण सकाळी 10 ते 9 11 तास आपलं दुकान उघडे आहे, मला असं वाटतं आपण आपलं दुकान असं ठेवावं की मी या ठिकाणी कामाला जातोय किंवा माझं हे दुकान आहे फक्त तो बिन पगारी आहे आणि अभ्यास करताना जेवढा वेळ आपल्या घरचे कामाला जातात तेवढा वेळ आपण अभ्यासाला जावं आणि दिवसातले 10 तास 8 तास आपापल्या परीक्षेच्या डिफिकल्टीनुसार तेवढा अभ्यास आपण केला पाहिजे. परीक्षा आल्यानंतर 8 तास आपला अभ्यास वाढतो आपल्या बाकी सगळी गोष्ट कमी होतात. पण ह्या म्हणजे ज्या ज्या आपली परीक्षा असतील त्याच्या त्याच्या डिफिकल्टीनुसार त्याची केवढी अवघड आहे त्यानुसार आपला अभ्यासाचा पॅटर्न असा असला पाहिजे. पण अभ्यासाबरोबर मला असं वाटतं जसं मी सांगितलं की बाकीच्या गोष्टींकडे पण लक्ष द्यायचं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की आपण इथे फक्त अभ्यास आहे की अभ्यासच केला पाहिजे, आपण बाहेर आलं पाहिजे, मित्रांबरोबर राहिलं पाहिजे, खेळलं पाहिजे, शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, फिरलं पाहिजे. जसं सांगितलं तर की मला गडकिल्ल्यावर जायला आवडतो तर आपण अभ्यास करतोय म्हणून फक्त एकच गोष्ट करावी बाकी सगळं सोडून द्यावं, घरच्यांशी बोलू नये काहीच नाही सगळं, तर असे काही करतच नाही. वेगवेगळ्या गोष्टी करताना वेगवेगळ्या अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो हे सगळं आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या गोष्टी असतात की ज्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या मोबाईल किंवा व्यसन हे खूप
हे संदर्भ ऍक्टिव्ह असले पाहिजे रादर दॅन पॅसिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजे काय, तर जिथे आपण काय करायचे फक्त पाळावाचे गप्पा मारणे हा आपला छंद असला पाहिजे. त्याच्यामध्ये काही आपण जास्त स्वतः चॅलेंज करत नाही, त्याच्यामध्ये आपण जास्त स्वतःबद्दल विचार करत नाही. तर असे काही छंद असले पाहिजे की जे आपल्याला पुढे येत नाही. मग ते डान्सचे असतील, गाणे असतील, काहीतरी वेगळ्या कला असतील, किंवा खेळण्याचं असेल, कबड्डी खो खो सारखे आपले खेळ आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे छंद, घर, किल्ले, फिरणं, ब्लॉगिंग आणि इंटरनेटच्या माध्यमातून आणि वेगवेगळे छंद नवीन तयार झालेले, तर त्या सगळ्यांचं आपण नेहमी छंद केला पाहिजे. कारण ह्या सगळ्यांमुळे खूप महत्वाचा वेगवेगळा फायदा आपल्याला होतो. जसं मी मग असं म्हणलं की आपल्याला वैयक्तिक आपल्या आयुष्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये फायदा होतोच, पण त्याच्याबरोबर आपल्याबरोबर आपल्याला आपल्या समाजाची ओळख होते, आपल्याला आपल्या देशाची ओळख होते आणि समाजाचे देशाचे प्रश्न आपल्याला कळू शकतात. आणि जेवढा नागरिक जागरूक असतो तेवढे वरचे अधिकारी आणि नेते जागरूक असतात. मनाच्या सगळ्यांनी संधी दिली आणि माझं कौतुक केलं, त्याबद्दल सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद.